हेलो फ्रेंड्स, तो तुमचे स्वागत आहे माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये। तर आज आपण पाहूया की झोंबीवली हा चित्रपटाने त्याच्या 11व्या दिवशी किती बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे। तर या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत थांबा। झोंबीवली हा जो चित्रपट आहे हा 26 जानेवारी 2022 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे। या चित्रपटामध्ये आपल्याला अमेय वाघ, त्यासोबत वैदेही परशुरामी आणि ललित प्रभाकर आणि यासोबत बरेच काही मराठी कलाकार जे आहेत ते आपण या चित्रपटामध्ये पाहू शकतो। या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार असून ज्यांनी यापूर्वी माऊली, क्लासमेटसारखे चित्रपट जे आहेत ते मराठी इंडस्ट्रीला दिलेले आहेत। या चित्रपटाला 5 पैकी जवळपास 4 स्टार रिव्ह्यू जे आहेत ते ऑडियन्स व क्रिटिक्सकडून मिळालेले आहेत, जे की एक चांगला रिव्ह्यू आहे। IMDB रेटिंगवरती चित्रपटाला 10 पैकी जवळपास 8.9 ते 9 अशी IMDB रेटिंग मिळालेली आहे, जी की एक चांगली IMDB रेटिंग आहे। या चित्रपटामध्ये आपल्याला सुरुवातीला पहिल्यांदाच मराठी चित्रपटामध्ये झोंबी ही कल्पना जी आहे ती पाहावयास मिळत आहे। या चित्रपटाचा जनर जे आहे ते हॉरर कॉमेडी व त्यासोबतच ड्रामा असा आहे। झोमकोम अशी या चित्रपटाचा एक जनर देखील आपण म्हणू शकतो, ज्यामध्ये झोंबी आणि कॉमेडी हे दोन्ही मिक्स या चित्रपटामध्ये आहे। हा चित्रपट जो आहे मित्रांनो, या चित्रपटाला त्याच्या पहिल्या दिवशी पहिल्या आठवड्यामध्ये जवळपास 260 स्क्रीन्स जे आहेत ते मिळालेल्या होत्या, जे की चित्रपटाला चांगला स्क्रीन काउंट होता। या चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंग जे आहे ते या चित्रपटाच्या रिलीज होण्याच्या 3 दिवसापूर्वीच, म्हणजे की 23 जानेवारीपासूनच या चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंग जे आहे ते ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये चालू झाली होती। ॲडव्हान्स बुकिंगमध्येही चित्रपटाने चांगले कलेक्शन जे आहे ते केले होते आणि बहुतांश ठिकाणी हा चित्रपट जो आहे आपल्या पहिल्या आठवड्यामध्ये हाऊसफुल जात होता। या चित्रपटाच्या कास्टकडून या चित्रपटाच्या हाऊसफुलचे पोस्टर्स जे आहेत ते देखील रिलीज करण्यात आले होते। दुसऱ्या आठवड्यामध्येही हा चित्रपट खूप ठिकाणी हाऊसफुल जात आहे। हा चित्रपटामध्ये नवीन संकल्पना असल्यामुळे हा चित्रपट जो आहे मित्रांनो लोक जे आहेत पाहण्यास जात आहे। चित्रपटाचे बजेट जर पाहिले आपण, चित्रपटाचे बजेट जे आहे ते जवळपास 7 कोटी रुपये आहे। एवढा चांगला चित्रपट व नवीन संकल्पना चित्रपटाच्या दिग्दर्शकाने फक्त 7 कोटी रुपयामध्ये आपल्याला दाखवलेली आहे मित्रांनो, जे की बॉलिवूड चित्रपटाच्या 10% या चित्रपटाचे बजेट जे आहे ते नव्हते। आणि यापूर्वी मराठी इंडस्ट्रीमध्ये मित्रांनो झोंबीवरती कोणता एकही चित्रपट अवेलेबल नव्हता। पहिला चित्रपट जो आहे हा झोंबीवरती आपण पाहू शकतो। या चित्रपटामध्ये दिग्दर्शकाने व पूर्ण टीमने जवळपास 350 झोंबी पीपल्स जे आहेत ते यूज केलेले आहेत। चित्रपटाची बहुतांश शूटिंग जे आहे ते लातूर या ठिकाणी झालेली आहे मित्रांनो। चित्रपटाची कथा डोंबिवली या ठिकाणी दाखवली जरी असली तर काही चित्रपटातील सीन्स फक्त या चित्रपटाची डोंबिवली या ठिकाणी जे आहे ते शूट झालेले आहेत व बहुतांश शूटिंग लातूर या ठिकाणी शूट झालेली आहे। चित्रपट जो आहे मित्रांनो पहिल्या दिवशी आपल्या बॉक्स ऑफिसमध्ये चांगले कलेक्शन करत होता व पहिल्या दिवशी चित्रपटाने जवळपास 1.10 कोटी कलेक्शन जे आहे ते केले होते। दुसऱ्या दिवशीही चित्रपटाने 1 कोटीचेच कलेक्शन केले होते आणि तिसऱ्या दिवशीही चित्रपटाने 1 कोटीचे कलेक्शन केले होते। असे कलेक्शन करत चित्रपटाने आपल्या पहिल्या आठवड्यामध्ये जवळपास 7 कोटीपर्यंतचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले होते। 11व्या दिवशी चित्रपट जो आहे मित्रांनो तो जवळपास 20 ते 30 लाखाचे कलेक्शन करत आहे, ज्यावरून चित्रपटाचे 11 दिवसाचे कलेक्शन जे आहे ते जवळपास 8.80 कोटीपर्यंत अप्रॉक्सिमेट होत आहे, जे की एक चांगले बॉक्स ऑफिस कलेक्शन आहे। हा चित्रपट जो आहे मित्रांनो रिलीजच्या पूर्वीपासूनच हा चित्रपटाचे ट्रेलर व गाणे जे आहेत चांगले चलत होते। यूट्यूबवरती या चित्रपटाच्या ट्रेलरला व गाण्याला मिलियनमध्ये व्ह्यू झालेले आहेत। रिलीजपूर्वीच या चित्रपटाचा बस जे आहे ते बहुतांशपैकी चांगला झाला होता। हा चित्रपट आणखी एखादा महिना तरी थिएटर्समध्ये चालला आणि आपले बजेट तर या चित्रपटाने पूर्णतः रिकवर केलेले आहे, त्यामुळे चित्रपट हा आणखी 5 कोटीपर्यंचे तरी कलेक्शन मला वाटतं की करेल, 5 ते 10 कोटीपर्यंत कलेक्शन करेल। तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं चित्रपटाने किती कलेक्शन केले असेल कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी तुमचे धन्यवाद।